विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत. पंढरपुरातील एस टी महामंडळाला कोट्यवधीचे उत्पन्न मिळत असून देखील एस टी प्रशासन बसस्थानकातील स्वच्छता योग्य पद्धतीने ठेवत नसल्याने प्रवासी नागरिकातून संताप व्यक्त होतोय. पंढरपूर हे राज्यातील सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असून येथील बसस्थानक ही 28 फलटांचे आहे. मात्र या बसस्थानक आवार व परिसरात घाणीचे साम्राज्य व अस्वच्छता असल्याने प्रवाशातून व स्थानिक व्यापाऱ्यातून नाराजी व्यक्त होते. पंढरपूर आगाराला वर्षाकाठी कोट्यावधीचे उत्पन्न मिळते, तरीही संपूर्ण बसस्थानक स्वच्छतेसाठी फक्त 2 कर्मचारी काम करतात, त्यामुळे बसस्थानकाची म्हणावी तशी स्वच्छता होत नाही. परिसरात मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य व कचरा अस्ताव्यस्त पडलेला दिसत असतो. सध्या देशात सर्वत्र स्वच्छतेसाठी प्रत्येकजण पुढाकार घेतोय, तसेच शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी काही सामाजिक संस्था व संघटनांच्या माध्यमातून स्वच्छता केली जात आहे. श्री विठ्ठल मंदिर समितीनेही चंद्रभागा नदी परिसर व मंदिर परिसरात अत्याधुनिक यंत्रणेद्वारे स्वच्छता सुरू केली. याचप्रमाणे पंढरपूर आगार प्रमुख व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पंढरपूर बसस्थानकात स्वच्छतेसाठी पुढाकार घेऊन स्थानक स्वच्छता करण्यासाठी कर्मचारी पाठवून परिसर व फलाट स्वच्छ करून घेण्याची आवश्यकता आहे. तेथील व्यापारीही घाणीच्या दुर्गंधीने व कचऱ्याने संतापलेत. प्रवासी नागरिकांनाही नाकाला रुमाल लावत बसची वाट पाहावी लागत आहे. तरी या सर्व प्रकाराबाबत गांभीर्याने लक्ष देऊन बसस्थानक व परिसर खऱ्या अर्थाने स्वच्छ करण्याची आवश्यकता आहे.